1500 रुपये आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का? लाडकी बहीण योजनेवरून मनोज जरांगेंची सरकारवर जोरदार टीका. नवीन काहीतरी योजना आणतात, लाडकी बहीण लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी लाडका मेहुणं योजना आणतील. सरकारने हा डाव टाकलेला आहे. तुम्ही 1500 रुपये देता ते 3 दिवस पुरणार नाहीत. 1500 रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का? अशी जोरदार टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर केलेली आहे. आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत 5व्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली. पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की सरकारने मराठ्यांना धोका दिला आहे. पुन्हा एकदा उपोषणा वेळ आली आहे. समाजासाठी मी आमरण उपोषण करत आहे. समाजाचे फक्त मी एवढंच ऐकत नाहीये. समाज मला आमरण उपोषण करू नका असं सांगत होता. सगळे सोयरेंची अंमलबजावणी करा, गुन्हे मागे घ्या, तीनही गॅझेट लागू करा. आरक्षण द्यायचे असेल तर बहाण्याची सरकारला गरज नाही. मराठा समाजाच्या मुलांना नोकर भरती ऍडमिशनमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. EWS सुरू ठेवावे, ECBC आणि कुणबी हे तीनही प्रमाणपत्र सुरू ठेवा अशी मागणी यांनी त्यावेळी केली आहे. ECBC दिल्यानंतर सरकारने EWS सुरू बंद केलं आहे, ते सुरू ठेवा. सरकारने मुलींना मोफत शिक्षण सुरू केलं आहे, मात्र मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही. तुम्ही व्हॅलिडिटी अट कशाला ठेवली असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. चंद्रकांत दादा नुसतेच म्हणत आहेत मुलींना मोफत शिक्षण देत आहोत, मात्र ते दिलं गेलं नाही. मुलींना मोफत शिक्षण द्यायचं असेल तर त्यात भेदभाव करू नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे. EWS पण सुरू ठेवा. विद्यार्थ्याला EWS मधून जायचं असेल EWS मधून जातील, ACBC तून जायचं असलं तर जातील, कुणबीतून OBC तून जायचं असलं तर जातील. तुम्ही ते ऑप्शन ठेवा, त्याच्याकडे तिन्ही नसेल तर तो ओपनमध्ये जाईल. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलं आहे, तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलं आहे. मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही आहे. तुम्ही व्हॅलिडिटीची आत ठेवली, आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह, मग कशाला आत पाहिजे? ते खुलं करून टाका सगळं. मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच, काही अडचण नाही ना तुम्हाला. मोफत इकडं म्हणायचं मोफत. एकदा ते चंद्रकांत दादा पाटील म्हणले होते, आम्ही काय द्यायचं आणखीन समाजाला, आम्ही अमुक दिलं, आम्ही महामंडळ दिलं, सारथी दिली, सारथीतल्या पोरांचे काय हाल आहेत जरा त्यांच्याकडे बोलून बघा. महामंडळातली बी कोणाच्या कशा होत्यात फायली हे जरा गाव खेड्यात जाऊन विचारून बघा. पोरांच्या 2-2 वर्ष झालेत फायलीचे गठ्ठे घेऊन पळत आहेत म्हणजे. आणि चंद्रकांत दादा म्हणले होते की आम्ही मुलींना मोफत शिक्षण केलं सगळं, PG ते 2G काय KG पर्यंत सगळं केलं म्हणले. कुठं आहे, कुठं आहे? कितीतरी विद्यार्थी दाखवतो मी या अंतरवालीला. तुम्ही करायचं ना मोफत शिक्षण मुलींना सगळ्यात करा, त्याच्यात भेद करू नका. तुमचं आमचं जरी ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला करू, आम्ही सांगितलं होतं सगळ्या जाती धर्माच्या मुलींसाठी करा. लेकरात त्या मुलीत त्या विद्यार्थिनीत भेदभाव नसला पाहिजे, जाती जाती तीळ नको नसलाच पाहिजे. हे संस्कार आमच्यावरती सगळ्या मुलींना करा. तेही व्यवस्थित नाही केलं सरकारनं. आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही तेवढा दिलेला आहे. आमची सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा. आरक्षणाच्या बद्दल आम्ही ठाम आहेत. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे. कोणाच्या काय हरकती आहेत काय तर आम्हाला माहीत नाही, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही, तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही, मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं. लाडकी बहीण लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते. तुम्हाला हे करायचं आहे का? लफडे हे पैसे वाटायचे निवडणूक होत, तर निवडणूक झाली की बंद पडून जाणार. त्यावर तुम्ही लाईनी लावल्या, तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळं काय झालं? सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळं काय झालं माहिती आहे का? गोरगरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही. तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढावं हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय, आपल्याला पैसे द्यायला 2 रुपये म्हणजे चांगलेच. पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला. लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेली, आता लाडकी मेहुणी बी येणार आहे तिथं. याच्यामुळं तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळं तुमचे साईट पाड्यात बंद पोराला ॲडमिशन घेता येणार. बदल झालं का सरकार थोडं काही? त्या साईट बंद पाड्यात त्या नेटवर एवढा लोड आलाय. हे लाडक्या मेहुणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेहुण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे? सरकारने हे डाव टाकलाय. हे बघा, गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची 12 बोलतेदारांची समजून घ्या. हे डाव टाकायलेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जालना.